रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये कोल्ड वॉर। भरसभेत जयंत पाटलांनी लगावला टोला। पक्ष कुणाच्या मालकीचा नाही, नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेल, जयंत पाटलांचं सूचक विधान। एकीकडे लोकसभेत पवार गटाला मिळालेल्या स्ट्राईक रेटचं कौतुक होतंय, तर दुसरीकडे शरद पवार गटात कुरघोडीचं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा 25वा वर्धापन दिन सोमवारी पार पडला। त्यावेळी भर कार्यक्रमात शरद पवारांसमोर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे। माझी तुम्हाला विनंती आहे, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत, आता माझे महिने एक 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित। आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा, काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा। शरद पवार 2 कानाखाली मारतील आमच्या, नाही तर काय करतील तो त्यांचा निर्णय, पण जाहीर बोलू नका। पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे, कुणा एकाची संपत्ती नाही आहे। मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे, याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया। फक्त 4 महिने, नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन, पण ही 4 महिने आपण एका दिलानं राहू। पक्षात काय करायचंय ते कानात येऊन सांगा, काय प्रॉब्लेम नाही, पण जाहीर बोलायचं बंद करा, खासगीत बोलायचं बंद करा। ही टीम आहे, टीम वर्क ज्यावेळी होतं त्यावेळीच विजय होतो। हे अमोल कोल्हेंपासून, लंकेंपासून, बाप्पांपासून, बघरेंपासून, आमच्या धैर्यशीलांच्या धैर्यशील मोहिते पाटलांपासून सगळ्यांना माहिती आहे टीम वर्कला महत्व आहे। हा विजय काही माझ्या एकट्याचा नाही आहे, चिंता करू नका, हा विजय सगळ्या टीम वर्कचा आहे। गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याची पक्षात चर्चा सुरू आहे। काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी रावेर लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटनेकडून आवश्यक तशी ताकद न मिळाल्याने श्रीराम पाटील हे अपयशी ठरले असं सूचक ट्विट केलं होतं। यासह लोकसभेचा निकाल लागल्यानंतर रोहित पवारांनी आपल्या बाजूचे काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून काही सेटिंग तर करत नव्हते ना, याचाही शोध घेण्याची गरज आहे असंही सोशल मीडिया अकाउंट X वर पोस्ट केली होती। या संपूर्ण घडामोडीनंतर आता जयंत पाटील यांनीही सूचक शब्दात टोला लगावलाय। जयंत पाटील यांचा रोप नेमका कुणाकडे होता याबद्दल चर्चा सुरू असताना रोहित पवार यांच्याबद्दलच जयंत पाटील बोलत असल्याचं सांगण्यात येत होतं। यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत संघर्ष हा शरद पवार गटामध्ये उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई।